रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुला साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आली ऍड्रेस नायर ऍड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून आंदोलन लांबून ठेवायचा प्रयत्न आमदार प्रकाश आवाडे यांनी केली टीका आमदार प्रकाश आवाडे पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे आंदोलन एका बाजूला सुरू आहे ते कारखान्याला ऊस पाठवू नका असे सांगतात आणि त्यातल्या त्यात दत्त कारखाना गुरुदत्त कारखाना शरद कारखाना पंचगंगा कारखाना आणि जवाहर कारखाना या 5 कारखान्यापुरतं यांचं आंदोलन सुरू आहे इतरत्र कुठे नाही कर्नाटकमध्ये इतर ठिकाणी काय देतात हे चौकशी करत नाहीत 3-3 टप्प्यात देतात एका टप्प्यात का देत नाहीत म्हणून विचारत नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे इथं या 5 कारखान्यामध्ये यांचे आंदोलन फिरत असतं यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून आंदोलन लांबून ठेवायचा प्रयत्न सुरू आहे असे अनेक मुद्दे त्यांनी यावेळी मांडले पाहूया काय म्हणतात आवाडे नमस्कार सगळ्या बद्दू बगिडेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा उद्या लक्ष्मीपूजन आहे मनापासून दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद भरभरून यावा सुखी समृद्धी प्रत्येकाच्या घरात यावी यासाठी आपण अतिशय आनंदाने हा सण साजरा करू मी बुद्धा म्हणून आज आपल्या सगळ्यांशी बोलायसाठी आलो कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही बऱ्याच जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये विहिरीचं पाणी कमी होण्यामध्ये बोरचं पाणी जाण्यामध्ये झालं या राज्यातल्या एकूण कमी पाऊस झालेल्या आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या सगळ्या भागात राज्य सरकारकडे पाठपुरावा होता की दुष्काळी भाग म्हणून आमचे तालुके जाहीर राज्य सरकारनं 40 तालुके राज्यातले दुष्काळी म्हणून जाहीर केले त्यातला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला आपला हातकणंगले तालुका हा सुद्धा दुष्काळी तालुका म्हणून राज्य सरकारनं जाहीर केला तालुक्यातली पाण्याची परिस्थिती आज त्याचं गांभीर्य जरी जाणवत नसलं तरी 15-20 दिवसानंतर महिन्यानंतर त्याची तीव्रता लक्षात यायला लागेल पिण्याचं पाणी सुद्धा आपल्याला टँकरनं पुरवायला लागेल अशी परिस्थिती येईल पिकालाही पाणी कमी पडणार आहे भविष्यामध्ये अतिशय मोठ्या अडचणीला सामोरं जायला लागणार आहे माझी सगळ्या शेतकरी बांधवांना भगिनींना माझी सगळ्यांना विनंती आहे आपलं पीक आपला ऊस वेळेत कारखान्याला जाईल यासाठी म्हणून सतर्क राहावा शेतकऱ्यांचं आंदोलन एका बाजूला सुरू आहे ते कारखान्याला ऊस पाठवू नका असं सांगताय आणि त्यातल्या त्यात दत्त शिरोळ गुरुदत्त शरद पंचायंगा आणि जवाहर या 5 कारखान्यापुरतंच ह्यांचं आंदोलन असतं इतरत्र कुठेही नाही महाराष्ट्रात कर्नाटकात इतर ठिकाणी काय दर देतात कधी हे चौकशी करत नाही 3-3 टप्प्यात देतात तिथे एका टप्प्यात का देत नाही म्हणून विचारायला जात नाही हे सगळं सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा इथं या 5 कारखान्याच्या भोवतीने यांचं आंदोलन फिरत असतं राजकारणासाठी फिरत असतं यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून हे आंदोलन हे लांबवत ठेवायचा प्रयत्न करणार माझी विनंती आहे या संघटनेच्या पुढाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांचं खरं हितकर्ते तुम्ही असाल तर यांना उद्याच्या भविष्यात यांच्या विहिरींना पाणी कमी झाल्यानंतर यांच्या बोरचं पाणी गेल्यानंतर नदीला पाणी कमी झालं आणि उद्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवायचा प्रसंग यायला लागला तर मग पुढे काय होणार आहे परिस्थिती हे वेळीच लक्षात घेणार आहे की नाही तुम्ही आणि सरळ सांगता या 5 कारखान्यांना सोडून कुठेही ऊस घाला आमच्यापेक्षा 2-2, 3-3 रुपये टनाला कमी देणाऱ्या कारखान्याला ऊस जाऊ दे म्हणून सांगतायत त्यांचे लोक पण या 5 कारखान्याला घालायचं या 5 कारखान्यावर यांचं राजकारण
त्यामुळे या पाच कारखान्याला घालायचं नाही हा विषय त्यांच्या डोक्यात आहे। हे सगळं राजकारणासाठी चाललंय, हे सगळे जर लक्षात घ्या एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे। आणि तुमचा ऊस ज्या ज्या कारखान्याकडे तुम्ही नोंद केला असेल तुम्हाला जिथं घालायचं आहे तिथं पाठवा। आमचा आग्रह नाही इथंच आणि तिथंच, तुम्हाला कुठं पाठवायचं आहे तिथं पाठवा, पण ऊस तुमचा लवकर पाठवायचा प्रयत्न करा एवढी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे।